सध्या मराठी मालिका विश्वात अनेक नवनवीन कथानकावर आधारित मालिकांची निर्मिती होते, तर सन मराठी वाहिनीवर कोकणातील आराध्य दैवत राखणदार क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा ही मालिका प्रदर्शित करण्यात आली आहे. दिवसेंदिवस ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या लाडक्या मालिकेत नेमकं काय घडलंय. एपिसोडच्या सुरुवातीला आपण पाहिलं की बायो तिच्या पतीचे म्हणजेच बाबीचे नाटकातल्या नटीसोबत लफडं असल्याचं तिची लेख शालग्या हिला सांगते. ह्या ऐकून शालू तिच्याच आईला बजावते की माझे बाबा खूप साधे सरळ आहेत, ते असं काही करूच शकत नाही. यासोबत शालू असंही म्हणते की आई तू जरा स्वतःकडे लक्ष दे. यानंतर बायो घरी येते आणि छान नट्टापट्ट करते, पण तिचं हे बदललेलं रूप पाहून बाबी आणि भोळा मामा दोघेही घाबरतात. तिकडे शालूच्या घरी महेश दामू अण्णांनी दिलेली कार घेऊन येतो. दामू अण्णांचा आपलेपणा पाहून शालग्याला भरून येतं आणि त्यानंतर ते दोघेही वेतोबाच्या दर्शनाला जातात. तिकडे मंजूच्या घरी मंजूला नानूच्या शाळेतून फोन येतो आणि तेव्हा तिला असं सांगितलं जातं की नानू आजारी आहे. पण वंदी मंजूकडे असल्यामुळे तिच्या काळजीने मंजू नानूकडे जाण्याचं टाळते. तेव्हा वंदीच तिला तिथे जाण्यासाठी सांगते. तर आता मालिकेत पुढे काय घडणार? हाडक्या भाईकोत आणि त्याच्या परिवाराला संपवणार का? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा ही मालिका फक्त आणि फक्त सन मराठी वाहिनीवर. आणि मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट जाणून घेण्यासाठी फॉलो करा अल्ट्रा मराठी बज. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.